नमस्कार मी नितीन आपण पाहत आहात वायझर इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी. बीजेपी ओबीसी जागर अभियान रथाचं कराड शहरात स्वागत. ओबीसी आरक्षण जनजागृतीसाठी सुरू आहे अभियान. भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्या वतीनं सातारा जिल्ह्यात ओबीसी जागर अभियान सुरू करण्यात आलं आहे. जिल्ह्यातील 4 शहरांचा दौरा झाल्यानंतर गुरुवारी कराड येथे या अभियान रथाचं आगमन झालं. कराडच्या दत्त चौक येथे ओबीसी जागर रथाचं स्वागत व पूजन भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ओबीसी जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, भारत जंत्रे, अण्णासाहेब काशीद, सुदर्शन पाटसकर, संतोष शिंगसे, सारिका गावडे, छाया भागवत, धनश्री रोकडे तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या अभियानाविषयी बोलताना विक्रम पावसकर व सुनील शिंदे म्हणाले, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्रात ओबीसी जागर करण्यात येत आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये जवळजवळ 4 शहरं पूर्ण करून आज कराड शहरामध्ये याचं आगमन झालं. याचं नेतृत्व ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनीलबाबू शिंदे करत आहेत. ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण कशा पद्धतीनं रद्द झालं सर्व ओबीसी समाजानं बघितलेलं आहे. म्हणजे जे राज्य सरकार म्हणजे तिघाडी सरकार जेव्हापासून सत्तेत आलं आहे त्यापासून ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण गमावलं, त्याचबरोबर मराठा समाजाचं इतर आरक्षण गमावलं. म्हणजे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींच्या सरकारामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं परंतु या सरकारनं ते घालवलं, म्हणजे नाकर्तेपणा हा किती असू शकतो हे सर्व जनतेनं ओळखलेलं आहे. आणि सर्व जनतेपर्यंत ओबीसी समाज असेल त्या समाजापर्यंत प्रत्येकाला कळालं पाहिजे की कशा पद्धतीनं या समाजाला समाजावर अन्याय झालेला आहे आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हा ओबीसीचा जागर आहे. मला असं वाटतं भविष्यात 100% ओबीसी समाजाला न्याय मिळेल आणि तो न्याय मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टी 100% कटिबद्ध राहील. ओबीसी पार्टीच्या वतीने ओबीसी जागर अभियान हे आज 5 दिवस झालं सातारा जिल्ह्यामध्ये चालू आहे. आज 5वा दिवस कराडमध्ये याचं आगमन होतं आहे. माननीय जिल्हाध्यक्ष पावसकरांच्या हस्ते याचं स्वागत करून आज या अभियानामध्ये ओबीसी जागर करण्यासाठी म्हणजे जे ओबीसीच्यामध्ये आरक्षण रद्द झालं, जे आरक्षण का रद्द झालं, कुठल्या कुठल्या या सरकारनं आघाडी सरकारनं चुका केल्या त्या चुका दुरुस्त करण्यासाठी किंवा त्या चुका जनतेपर्यंत पोचवण्यासाठी ओबीसीच्या माध्यमातून या या सरकारला धडा शिकवण्यासाठी ओबीसी जागर अभियान चालू आहे. या अभियानाच्या माध्यमातून आम्ही ओबीसींना जागृत करू इच्छितो आणि या सरकारचा निषेध जनतेपर्यंत पोचवू इच्छितो. धन्यवाद. आघाडी सरकारने ओबीसींचे राजकीय आरक्षण संपवण्याचा घाट घातला असून त्याचे दुरोगामी परिणाम ओबीसींना भोगावे लागणार आहेत. त्यांच्यात जनजागृती व्हावी या उद्देशाने ओबीसी जागर अभियान राबवण्यात येत आहे. वायझर इंडिया टीव्ही करा. ही होती आजची महत्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आपण वायझर इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.